आपलं मी तुम्हाला एक 10 मिनिटात उर किनार आहे सगळं आता, कारण ऊन प्रचंड आहे. आपली आपली मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच, सर सकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असं आहे, तुम्हाला सर सकट द्यायचंय ही जबाबदारी तुमची. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं. आपण सरकारला आत्ता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली, त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय 83 क्रमांकाला म्हणजे 1967 ज्या ओबीसी आरक्षणात या ऐका ना, आरक्षण पाहिजे नुसतं आरडा नको, नकोन दिसून देऊ काय करतो मग आता, कोणाला तरी एक जणाला दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात अनात तळतायत, आपण आहेत. फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या, कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिलाय. ओबीसी 1967 180 जाती घातल्या, त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका, बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती ह्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 घातली, उदाहरण सांगतोय, त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातले. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर घातल्या.